नमस्कार, मी राजन लाड, लय भरी कोकणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आपल्याला राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या श्रीदेवी नवलादेवीच्या दर्शनाला घेऊन आलोय. आपण आता पोहोचलोय नाटे गावातील श्रीदेवी नवलादेवी मंदिरात. श्रीदेवी नवलादेवीचं आपण दर्शन घेऊया. आणि इथली एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवामध्ये या मंदिरामध्ये एक उपक्रम राबवला जातो, त्याची तुम्हाला मी माहिती देतोय. या आधी आपण दर्शन घेऊया आणि नंतर तो काय कार्यक्रम आहे हे तुम्हाला दाखवतोय. अरबी समुद्राच्या काठावर आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नाटे गावातील श्रीदेवी नवलादेवीचं दर्शन आपण घेतोय. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडे अनेक धार्मिक स्थळे आहेत, मात्र नाटे येथील श्रीदेवी नवलादेवीच्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सव काळात येणाऱ्या सर्व भाविकांना दर दिवशी म्हणजे जवळपास 9 ते 10 दिवस दुपारच्या आरतीनंतर महाप्रसादाचं वाटप केलं जातं. जवळपास 500 ते 600 लोक भाविक दर दिवशी या महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि हा सर्व महाप्रसाद गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक आणि दानशूर व्यक्ती देत असतात. याबरोबरच अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील या मंदिरामध्ये दर दिवशी पार पडत असतात. आपण जर राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडे आला असाल तर एकदा तरी नाटे गावातील श्रीदेवी नवलादेवीचं दर्शन नक्की घ्या आणि पाहत राहा लय भारी कोकण.